नमस्कार मित्रांनो, गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहताय या चित्रामध्ये दिसणारं हे झेंडूचं झाड. या झेंडूचा फायदा आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे, कारण चरकसंहिता या ग्रंथामध्ये झेंडूला खूप आयुर्वेदिक महत्त्व दिलं आहे. या झेंडूच्या पानांचा वापर मूळव्याध, त्याचबरोबर अपस्मार अशा अनेक रोगावरती केला जातो. म्हणून हे झेंडूचं झाड आयुर्वेदिकदृष्ट्या औषधी मानलं गेलं आहे. त्याचबरोबर सहज सर्दी, खोकला, लहान मुलांना सर्दी झाल्यानंतर कान दुखायला लागतात, मोठ्यांनासुद्धा हा आजार उद्भवू शकतो. मग अशा वेळेला कान जर दुखत असेल, कान ठणकत असेल, तर तात्काळ थांबण्याकरिता या झेंडूच्या पानांचा रस एक थेंब फक्त कानामध्ये सोडा. यामुळे आपला ठणकणारा कान, दुखणारा कान पूर्णपणे थांबतो आणि कान बरा होतो. असा हा झेंडूचा फायदा. केवळ घर बसल्या आपण आपले आजार बरे करू शकतो. त्याचबरोबर मूळव्याध झाला असेल म्हणून या मूळव्याधीसाठी सुद्धा या झेंडूच्या पानांचा रस खूप गुणकारी ठरतो. मूळव्याधीमध्ये मूळव्याधीचे वेगवेगळे प्रकार आहेत. फिशर, कोंब अशा रक्त पडणे अशा या मूळव्याधीच्या आजारावरती हे झेंडूचं झाड गुणकारी ठरतं. म्हणून या झेंडूच्या झाडांचा उपयोग करा आणि आपलं आरोग्य सुधारा. त्याचबरोबर कान दुखणे हा जो आजार आहे तो पूर्णपणे बरा करणारं असं हे झेंडूचं झाड, याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. करून पहा, याचा उपयोग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.